नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के बी रोहमारे कला वाणिज्य विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय अंतर्गत या ई वर्गामध्ये मी प्राध्यापक अशोक सूर्यवंशी आपले सहर्ष स्वागत करीत आहे. इयत्ता 12वी युवक भारती अर्थात मराठी पाठ्यपुस्तकातील आपण भाग क्रमांक 1 मधील पहिलाच घटक जो काही आहे काव्यानंद तो आपण अभ्यासत होतो. गेली 2 व्हिडिओ लेक्चर आपण या ठिकाणी अभ्यासत आहोत. तर आज आपण बहु असोत सुंदर या काव्यनंदाचे श्रीकृष्ण कोलटकर हे कवी आहेत आणि या काव्याची आज आपण किंवा या कवितेचा आज आपण भावार्थ बघणार आहोत, अभ्यासणार आहोत. बघा कविता. बहु असोत सुंदर संपन्न की महाप्रिय आमुचा हा आमुचा एक महाराष्ट्र देश. बघा कवी काय म्हणतात, या महाराष्ट्राचे या महाराष्ट्र भूमीचे गौरव गाताना कवी म्हणतात जगाच्या पाठीवर अनेक वैभवशाली सुंदर व महान देश आहेत असू देत पण आमचा महाराष्ट्र देश आम्हाला अत्यंत प्रिय आहे. बघा कवी म्हणतात की या जगाच्या पाठीवर अनेक देश आहेत, वैभवशाली आहेत, सुंदर आहेत, महान आहेत असू देत त्याची पर्वा आम्हाला नाही, पण आमचा जो काही महाराष्ट्र आहे तो आम्हाला अत्यंत प्रिय आहे. आपल्या महाराष्ट्राविषयीचं गुणगान कवी या कवितेत गाताना आपल्याला दिसतात. इतर राष्ट्रे, इतर देश त्याला आपल्या मातृभूमीपुढे, आपल्या मातृदेशापुढे या ठिकाणी फिकी त्याला वाटतात. बघा पुढे काय कवी काय म्हणतात. गगनभेदी गिरिविन अनुनच जिथे उने आकांक्षा पुढती जिथे गगन ठेंगणे अटके वरी जेथील तुरंगी जल पिने तेथ अडे काय जलाशयना दाविनी पौरुषासी अटक गमे जेथ दुस्साह. बघा पुढे कवी महाराष्ट्राचा पराक्रम सांगताना काय म्हणतात. गगनाला म्हणजेच आकाशाला भिडणाऱ्या पर्वतांशिवाय इथला अणु रेणू ही तोडका नाही. इथल्या मानवी मनाचे मनोरथ एवढे उत्तुंग आहे की त्या स्वाभिमानी आकांक्षेपुढे आबळही ठेंगणे वाटते. आकांक्षापेक्षा भव्य आमुच्या मनोकामना आहेत. मराठी सेनेचे घोडे अटकेपार जाऊन तिथले पाणी पिऊन आले आहेत. मराठी सेनेने अटकेपार पराक्रम गाजवलेला आहे, त्यामुळे माझ्या महाराष्ट्रभूमीत पाणी, नद्या, सरोवर समृद्ध आहेत. मराठी माणसाच्या पुरुषार्थाला, कर्तृत्वाला अटकाव करणे हे दुस्साहस केल्यासारखे होईल. बघा महाराष्ट्राविषयीचं जे प्रेम आहे, जो अभिमान आहे, ते कवी म्हणतात की पुढच्या चरणांमध्ये म्हणतात की गगनाला म्हणजे आकाशाला भिडणारं जे पर्वतांशिवाय इथले अनुरेणू सुद्धा म्हणजे महाराष्ट्रातले त्या उत्तुंग पर्वतांपेक्षा काही कमी नाहीत असं ते म्हणतात. आणि इथल्या मानवी मनाचे जे काही मनोरथ आहे ते त्या पर्वतांसारखे उत्तुंग आहेत असं या ठिकाणी कवी म्हणतात. त्याला त्या स्वाभिमानाने आकांक्षेपुढे काय आम्हाला आबाळही ठेंगणं वाटतं. आकाशापेक्षा भव्य आमच्या मनोकामना आहे. जेवढा आकाश भव्य आहे, प्रचंड आहे, अनंत आहेत कवी म्हणतात तेवढ्या महाराष्ट्रातील आमच्या मनोकामना आहेत. मराठी सेनेने घोडे अटके पार जाऊन तिथले पाणी पिऊन आले आहेत. म्हणजे बघा पेशव्यांनी अगदी काबूल कांधार पर्यंत या ठिकाणी विजय मिळवलेला होता, त्यालाच कवी या ठिकाणी म्हणतात की अटके पार महाराष्ट्रातील सेनेने या ठिकाणी पराक्रम माणसाने या वीराने या ठिकाणी अटके पार या ठिकाणी झेंडे लावलेत. म्हणजे तेथे जाऊन आपली विजय पताका या ठिकाणी फैलावली असं कवी या ठिकाणी म्हणतात. आणि मराठी सेनेने अटके पार या ठिकाणी पराक्रम गाजवलेला आहे हा इतिहास आपल्या पाठीशी आहे. त्यामुळे माझ्या महाराष्ट्र भूमीतील जे पाणी, नद्या, सरोवर कशी आहेत कवी म्हणतात समृद्ध आहेत. मराठी माणसाच्या पुरुषार्थाला, कर्तृत्वाला अटकाव करणे
हे दुस्साहस केल्यासारखे या ठिकाणी होईल असं कवी या माध्यमातून किंवा या काव्यपंक्तीतून या ठिकाणी आपल्याला सांगतात. बघा पुढे कवी काय म्हणतात. प्रासाद कशाला जेत हृदय मंदिरे, सद्भावांचीच भव्य दिव्य आगरे, रत्ना वा मौक्तिका ही मूल्य मुळी नुरे, रमणीची कूस जेथे नुमनिखनी ठरे, शुद्ध तिचे शीतल ही उजळवी गृहा गृहा. बघा कवी आई पुढे जाऊन या ठिकाणी महाराष्ट्राविषयीच प्रेम त्या ठिकाणी कवी व्यक्त करतायत. म्हणतात काय की जेथे हृदयाचीच पवित्र मंदिर आहे, या महाराष्ट्रातील जे हृदय आहे, हृदय म्हणजे प्रत्येक माणूस असा आहे की त्याचं हृदय म्हणजेच एक पवित्र मंदिर आहे. तेथे भव्य राजवाडे कशाला हवेत, कवी म्हणतात की काय येथील माणसांच्याच हृदयात पवित्र मंदिर वसलेलं आहे, तेथे राजवाड्याचं काय काम. कवी म्हणतात सद्गुणांची उत्तात आणि तेजस्वी क्षेत्रे या महाराष्ट्र भूमीत वसलेली आहे. बघा महाराष्ट्राची संत परंपरा, सद्भावनांची या ठिकाणी सद्गुणांची उदात्त आणि तेजस्वी क्षेत्र या संत परंपरेने महाराष्ट्रात जागोजागी गावोगावी या ठिकाणी पेरलेली किंवा स्थापन केलेली आपणाला दिसून येतात. आणि या क्षेत्र कशी तेजस्वी आहेत आणि या महाराष्ट्र भूमीमध्ये ती वसलेली आहेत, त्यामुळे रत्ने किंवा मोती सुद्धा या पुढे काय होतात, फिके पडतात. म्हणजे महाराष्ट्रातील जे सद्गुणांची जी उदात्त आहे, तेजस्वीतेचे जे काही क्षेत्र आहेत, त्या पुढे हे माणिक मोती सुद्धा कवी म्हणतात फिके पडतात. आणि बघा मराठी माणसाच्या बघा मराठी जो काही माणूस आहे तो मातेचे शुद्ध व सात्विक चारित्र्य संपूर्ण घरोघरी उजळत आहे. बघा आजही महाराष्ट्राचं जे मातेचे शुद्ध व सात्विक चारित्र्य संपूर्ण महाराष्ट्रातील घराघरापर्यंत, सद्भावना ही महाराष्ट्रातील घराघरातील हृदयांमध्ये आजही वसलेली कवी म्हणतात दिसून येतात किंवा घरोघरी आजही उजळताना कवीला या ठिकाणी दिसून येतात. बघा कवी पुढे काय म्हणतात शेवटच्या कडव्यामध्ये. नग्न खडग करी उघडे बगुनी मावळे, चतुरंग चहूचे ही शौर्य मावळे, दौडत चहू कडुनी जवे स्वार जेथले, भासती शत गुणीत जरी असती एकले, यानाम्मा परिसुनी रिपू शमित बल अहा. बघा कवी काय म्हणतात की हातातील जी उघडी नंगी समशेर घेऊन जेव्हा मावळे शूरवीर जेव्हा शत्रूंवर तुटून पडतात, तेव्हा शत्रूंची चतुरंग सेना ही पराजयाने झाकळून जाते. बघा महाराष्ट्रातील शूरवीरांची परंपरा इतिहास आपणाला या ठिकाणी सांगतो की जेव्हा महाराष्ट्रातील मावळ्यांच्या हातामध्ये नंगी उघडी तलवार शमशेर या ठिकाणी जेव्हा शत्रू बघतात, जेव्हा शत्रूंवर हे मावळे तुटून पडतात, तेव्हा शत्रूंची जी चतुरंगी सेना असते, भव्य भली मोठी सेना, खूप मोठी सेना असते, ती ही पराजयामध्ये या ठिकाणी पराजयाच्या छायेमध्ये ती जाते. म्हणजे बघा घोड्यावरून मावळे जेव्हा चहू बाजूंनी दौडत येतात, तेव्हा एक एकटा मावळा 100 पटीचा पराक्रमी वाटतो, याची कीर्ती ऐकून शत्रू हतबल होतात. बघा शत्रू महाराष्ट्रातील मावळ्यांविषयीचा जो पराक्रम आहे तो ऐकून या ठिकाणी एक एक मावळा 100 100 शत्रू सैन्यांवरती काय होतोय, भारी पडतोय, हे ऐकून शत्रू सैन्यच काय होत होत, भयभीत होत होत, हतबल ते होत होत. अशा प्रकारे ही महाराष्ट्रातील मावळ्यांची कीर्ती या ठिकाणी शत्रू सेनेवरती ही त्याचा जबर वचक या ठिकाणी होता हे कवी या माध्यमातून आपल्याला सांगतात. आणि बघा कवी पुढे काय म्हणतात. विक्रम वैराग्य एक जगती नांदती, जरी पटका भगवा झेंडा ही डोलती,
धर्मराज कारण समवेत चालती, शक्ति युक्ति एक वटुनी कार्य साधिती, पसरे यत कीर्ती असी विस्मया वहा। बघा कवी काय म्हणतात, तर महाराष्ट्र भूमीत विरागीपणा आणि शौर्य हातात हात घालून नांदते। जरी पटक्याचा भगवा झेंडा अभिमानाने वाऱ्यावर डोलत असतो, धर्म व शासन एकमेकांसोबत असतात, शक्ती व युक्ती एकरूप होऊन येतील कार्यतडीस नेता किंवा कार्यतडीस नेले नेण्यास सहाय्य करतात। अशा प्रकारे महाराष्ट्राची कीर्ती आश्चर्यकारक व अभिमानास्पद ठरली आहे, हे या चरणातून या ठिकाणी कवी आपणाला सांगतात। आणि बघा पुढचं चरण, गीत मराठ्यांचे श्रवणीमुखी असो, स्फूर्ती दीप्ती धृती ही देत अंतरी ठसो, वचनी लेखनी ही मराठी गिरा दिसो, सतत महाराष्ट्र धर्म मर्म मनी वसो, देह पडो तत्करणी ही असो स्पृहा। बघा याही चरणातून, कवी शेवटच्या चरणातून आपणाला काय म्हणतात किंवा काय संदेश देतात, तर बघा महाराष्ट्राचे हे मराठी गौरवगीत नेहमी मुखात असो आणि कानात गुंजत राहो, या गीताची प्रेरणा तेज आणि धैर्य मनामनात ठसू दे, बोलण्यात आणि लिहिण्यात मराठी भाषा म्हणजेच आपली वर्णमाला आमच्या नित्य असो, सतत महाराष्ट्र धर्म मनामध्ये कायम राहो, आमचा देह महाराष्ट्र देशाच्या चरणी सदैव समर्पित असो, अशी आमची मनोकामना आहे। बघा सबंध जी काही कविता आहे, काव्यनंद जे काही आहे, ते कवींनी आपल्या राज्यासाठी, आपल्या राष्ट्रासाठी, आपल्या मातृभूमीसाठी समर्पित केलेलं आपणाला दिसून येतं। आणि शेवटी जाताना ते काय म्हणतात, तर काय की हे जे काही मराठी गौरवगीत आहे ते सतत आपल्या मुखामध्ये राहो, आपल्या कानात ते सतत गुंजत राहोत, या गीताची प्रेरणा तेज आणि धैर्य आमच्या मनामनामध्ये ठसू दे, आणि बोलण्यात आणि लिहिण्यात आमच्या मातृभाषेवरती आम्हाला खूप प्रेम या ठिकाणी असावं, आणि नित्य हीच गोष्ट किंवा हीच आमची बोलण्यात लिहिण्यात ही मातृभाषा ही कायम या ठिकाणी असू देत, नित्य राहू दे, असं कवी म्हणतात। आणि सतत महाराष्ट्र धर्म मनामध्ये आमच्या काय कायम राहो, ही जी ही या कवितेच्या माध्यमातून कवी या ठिकाणी अपेक्षा करतात। आणि मामूचा देह कशासाठी, सतत महाराष्ट्र देशाच्या चरणी सदैव कवी म्हणतात की समर्पित या ठिकाणी असो, अशी कवीने आपल्या मनोमन ही मनोकामना या कवितेच्या माध्यमातून मांडलेली आपल्याला दिसून येते। तर अशा प्रकारे हे जे काही पहिलं काव्यानंद जे काही आहे ते या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो संपलेलं आहे। काही प्रश्न असतील मनात, काही शंका असतील, अवश्य या ठिकाणी कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता। त्याचबरोबर यूट्यूब व्हिडिओ कसे वाटले तेही तुम्ही या ठिकाणी सांगू शकता। तुम्हाला काय वाटलं तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये, सूचना असेल ते तुम्ही टाकू शकता। आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। तर विद्यार्थी मित्रांनो, आज मी या ठिकाणी थांबतो। पुढील व्हिडिओमध्ये आपण पुढच्या गद्याला या ठिकाणी सुरुवात करणार आहोत। तर ठीक आहे, धन्यवाद विद्यार्थी।